मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. यंदाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली गेली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा राज्य सरकार मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत असल्याचंही दिसून येत आहे. पण यावरून मात्र विरोधकांनी रान उठवलंय. या योजनेसाठी सरकार पैसे कुठून आणणार असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित करत सरकारला थारेवर धरलंय. तसंच या योजनेवरून वित्त विभागच नाराज असल्याच्या चर्चा देखील समोर आल्या होत्या. आता यावर स्वतः अजित पवार यांनी उत्तर देत विरोधकांना फटकारलंय. अजित पवार यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये म्हटलंय, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या वर्ष 2024 आणि 2025 अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन सर्व संबंधित विभाग तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक 35,000 कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद याच वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही आहे. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणं शक्य आहे. राज्यातील माता भगिनी मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी मान सन्मान स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला या राज्यातील कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही आहे, तो असूही शकत नाही. काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोकल्पित, वस्तुस्थितीशी विसंगत, राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणं कृपया थांबवायला हवं. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असं ट्विट करत अजित पवारांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावलाय हे मात्र नक्की. पण येत्या विधानसभा निवडणुका पाहता हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार यातही काही शंका नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना आणल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर खरंच भार पडणार आहे का, की ही एक लोकोपयोगी योजना आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.